समानता, लिंग निदान आणि सुरक्षित गर्भपात या विषयावर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या महिला लोकप्रतिनिधींसाठी जिल्हा परिषदेत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सम्यक पुणे, एशिया सेफ अबॉर्शन पार्टनरशिप आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या महिला लोकप्रतिनिधींसाठी लिंगभाव समानता, लिंग निदान आणि सुरक्षित गर्भपात या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली आहे. या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष देवानी डोणगावकर यांची उपस्थिती होती, तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक ग्रामीणच्या डॉक्टर आरती सिंह, सम्मक्ष कार्यकारी संचालक आनंद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे या कार्यशाळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकही महिला लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हत्या. अखेर खाली खुर्च्या दिसू नयेत म्हणून आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आलं होतं. मागच्या वर्षभरामध्ये तुम्ही घरामध्ये भारताच्या राज्यघटनेबद्दल काही चर्चा केली आहे का? भारताची राज्यघटना मी कदाचित एकदम मूलभूत त्याच्यापासून सुरू करीन, कारण पहिल्या काही मांडण्या झाल्या त्याच्यामध्ये मुली का नकोशा असतात, आईला का नकोशा असतात, सासूला का नकोशा असतात, अशा अनेक पद्धतीनं स्त्रियांनाच मुलगी नको असते असं एक चित्र आभासी निर्माण होतं, कारण त्याबद्दलची एक स्पष्टता आपल्यामध्ये असण्याची शक्यता कमी असते, कारण कधी शाळेमध्ये बोलणं होत नाही, घरात बोलत नाही. आपण लोकनियुक्त प्रतिनिधी आहोत, भारताच्या राज्यघटनेबद्दल घरात बोलतोय का?